साम टीव्हीवर सध्या आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय. अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील सर्व आमदार हे मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आता इथे दाखल झाल्याचं आपण पाहतोय. साम टीव्हीवर आपण ही सध्या एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार आणि त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा चांगलाच ऍक्शन मोडमध्ये आलेला आहे आणि पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते आमदार हे सध्या सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होण्यासाठी दाखल झालेले आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची दृश्य साम टीव्हीवर आपण एक्सक्लुझिव्ह पाहताय. अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडनं. गिरीश, आपण पाहतोय आता अजित पवार आणि त्यांचे सर्व महत्त्वाचे नेते आमदार हे सिद्धिविनायकाच्या चरणी दाखल झाले आहेत, नेमकं सध्या काय घडतंय? या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार आहेत ते सगळे सिद्धिविनायकाच्या दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असतील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, मंत्री, आमदार आणि पदाधिकारी आहेत ते सगळेच या ठिकाणी एका बसमधून या सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. 12 जुलै रोजी विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, तसेच आगामी विधानसभा निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने या ठिकाणी सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. एक बस करून राष्ट्रवादी पक्ष कार्यालयातून हे सर्व आमदार आहेत, मंत्री आहेत, पदाधिकारी आहेत, सगळे एकत्रित या ठिकाणी सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी या मंदिरात पोहोचलेले आहेत. थोड्या वेळातच या ठिकाणी दर्शन घेतील. अजित दादा असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे प्रमुख नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व आमदारांचं हे आमदारांना घेऊन या ठिकाणी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. सुरुवातीला दिलीप वळसे पाटील आलेले आहेत, त्यांचे थोडेस अपघात झाल्यामुळे त्यांच्या पायाला थोडीशी दुखापत झाली होती, त्यामुळे ते सुरुवातीला स्वतंत्र गाडीने आलेले आहेत, मात्र त्यानंतर आता हे सर्व आमदारांना घेऊन त्या ठिकाणी हे बस आलेले आहेत. सहकुटुंब काही आमदार आहेत ते देखील या ठिकाणी सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. त्यामुळे एक थोड्या वेळासाठी इतर जे सामान्य नागरिक आहेत त्यांचं दर्शन आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे एक थोडेसे नाराज देखील आहेत काही भक्त ज्या पद्धतीने आता हे VIP ट्रीटमेंट या ठिकाणी या सर्वांना दिली जात आहे, त्यामुळे थोडेसे भाविक आहेत ते देखील नाराज आहेत. परंतु आता काही वेळासाठी सामान्य जे जनता आहे त्यांच्यासाठी थोडंसं दर्शन आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत आता हे सर्वच आमदार आहेत राष्ट्रवादी ते सर्वच आमदार या ठिकाणी पोहोचले. सुनील अण्णा शेळके असतील, याशिवाय नरहरी झिरवळ असतील, हे देखील पोहोचलेले आहेत. एकंदरीत विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहातील जे आमदार आहेत ते आमदार या ठिकाणी या दर्शनासाठी आलेले आहेत. याशिवाय महत्वाचे पदाधिकारी असतील, प्रवक्ते असतील, जे पक्षाची भूमिका मांडत असतात त्या सर्वांना त्या ठिकाणी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी एकंदरीत अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आगामी विधान परिषदेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे आणि त्याशिवाय विधानसभा निवडणुका आहेत, त्याआधीच्या लोकसभेतील ज्या पद्धतीने त्यांचं एकंदरीत कामकाज राहिलेलं आहे किंवा त्यांचा एकंदरीत परफॉर्मन्स राहिलेला आहे, त्या दृष्टीने विधानसभा ही अत्यंत महत्वाची आहे अजित दादा गटासाठी. आणि त्यामुळे कुठेतरी आता एक नवा अध्याय, नवी सुरुवात ही आता अजित दादा गटाकडून कुठेतरी सुरू करण्यात आलेली आहे. विधान परिषदेची निवडणूक ही 12 तारखेला आहे, कुठे 2 उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत, मात्र अजित दादा गटाच्या आमदार संपर्कात असल्याचं शरद पवार गट त्याचा दावा करत आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांचा अजित दादा गटाचा आमदार कुठेतरी फुटू शकतो आणि हे एकंदरीत आमदार म्हणून आपण सर्व एकत्र आहोत हे कुठेतरी दाखवण्यासाठी हे मनात बिंबवण्याचा एक छोटासा प्रयत्न अजित दादा गटाकडून आहे. आणि आजपासूनच प्रकार हा अजित दादा गटाने एक नवा अध्याय आहे तो सुरू केलेला आहे. एकत्रित येऊन त्यांनी आज ठिकाणी सिद्धिविनायकाच्या दर्शन आलेले आहेत आणि हे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न आहे की आम्ही सर्व एकत्रित आहोत आणि ज्यामुळे जे दावे केले जाते ते दावे सर्व चुकीचे आहेत, हा कुठेतरी एक दाखवण्याचा प्रयत्न अजित दादाकडून केला जातोय अशी देखील एक चर्चा आहे. कारण विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान आहे, त्यामुळे कोणाला मतदान केलं जाईल हे कळणार नाही. त्यामुळे अजित शरद पवार गट असेल किंवा माव्या म्हणत असेल ज्या पद्धतीने आमच्या संपर्कात आहे, त्यामुळे पडेल तो अजित दादा गटाचं किंवा माहितीचा आमदार पडेल जे दावा केला जातो. त्यामुळे एकंदरीत एक वातावरण आहे ते अजित दादा गटाच्या विरोधात आहे की कुठेतरी दादा गटातील जे आमदार आहेत ते नाराज आहेत, शरद पवारांच्या संपर्कात आहेत, मात्र हे कुठेतरी सर्व चुकीचं दाखवण्याचं हे चुकीचं ठरवण्याचं आम्ही सर्व एकत्रित आहोत हे दाखवण्याचं कुठेतरी हा प्रयत्न आहे. आणि त्या अनुषंगाने आजचा हा एक प्रयत्न आहे, आजचा हा प्लॅन त्या ठिकाणी अजित दादा गटाने केलेला आहे. आणि आता
इथे थोड्या वेळापूर्वीच सर्व आमदार विधानसभेतील आणि विधान परिषदेतील दोन्ही सभागृहातील आमदार पदाधिकारी कार्यकर्ते हे अजितदादा याशिवाय सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. थोड्या वेळात या ठिकाणी सिद्धिविनायकाच्या पूजा आहे आरती असेल ते या ठिकाणी हे राष्ट्रवादीचे नेते आमदार त्यांच्या हस्ते हे केले जाईल आणि कुठेतरी आगामी निवडणुकीसाठीचं एक आशीर्वाद आहे ते घेण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी अजितदादा गटाचा आहे. त्यामुळे एक नवा एक सुरुवात ही अजितदादाकडून केली जात आहे आपण असं म्हणू शकतो. आणि त्यामुळे आता थोड्या वेळात सर्व आमदार आहेत ते आता सिद्धिविनायकाच्या मंदिरात पोहोचलेले आहेत. त्यामुळे थोड्याच वेळात या तयार